तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेल्या क्लास दारूबंदी भरतीमध्ये जे जी क्वेश्चन्स आलेले होते ते कवर करणार आहोत तसेच अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ही की आपण जे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले होते त्या पी डी एफमधले खूपच जसेच्या तसे क्वेश्चन्स आलेले आहेत आज देखील आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी आणि त्या कारणास्तव आपल्याला ते चारशे वीस पेजेसचे पीडीएफ हवे असेल तर स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे एकशे एकोणपन्नास पेमेंट करण्यासाठी आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल केल्याच्या नंतर लगेच आपल्याला ते चारशे वीस डी पीडीएफ आपल्याला दिले जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या कारण या पीडीएफ एफमधले खूप जी के क्वेश्चन्स एक्झाममध्ये येत आहेत त्या कारणास्तव सुपर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या सुरुवात करूया सुपर क्रशला पाहूया सर्वात पहिला प्रश्न तर प्रश्न असा आपल्यासमोर आहे कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे ते आपल्याला विचारलेली आहे नदी कोणती आहे कृष्णा ही नदीची उपनदी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो वारणा वेण्णा हुबळी सॉरी कुडाळी ही जी आहे कृष्णा नदीच्या उपनदी आहेत सर्वात पहिली कृष्णा नदीची उपनदी म्हणजेच कुडाळी ही नदी, नदी। ही आहे पाहूया पुढचा प्रश्न पुणे येथे होमरूळ चळवळ कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी ठिकाण महत्वाचं आहे पुणे हे ठिकाण आहे तर या ठिकाणी कोणी सुरू केली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे होमरूळ चळवळ सुरू केलेली होती दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना येतच असेल उत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार योग्य आहे केरळ हे जे राज्य आहे दोन हजार अकरानुसार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर राज्य भारतातील आहे शारदा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमंत करण्यात आला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कायद्याचं नाव आहे शारदा कायदा जो की बालविवाह प्रतिबंधक बालविवाहाच्या विरोधात कायदा होता आणि या कायद्यानुसार वय वाढवण्यात आलेले होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे एक एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा कायदा हा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे किंवा होते ते आपल्याला विचारलेले आहे तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन रामचंद्र पांडुरंग टोपे असे तात्या टोपे यांचे संपूर्ण मूळचे नाव होते पुढचा प्रश्न पाहूया वटाण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे घटक आहे किंवा पदार्थ आहे वटाणाचे शास्त्रीय नाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे पिसम सॅटिवम हे वटाण्याचे एक शास्त्रीय नाव आहे कोणती नदी भारतातून उगम पावते हे आपल्याला विचारलेलं आहे खालील नद्यापैकी कोणती नदी भारतातून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे रावी ही नदी भारतातून उगम पावणारी आहे गुजरात राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे राज्यपाल व्यक्ती जे की गुजरात राज्याचे सध्याचे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आचार्य देव रत्त जे आहे गुजरात राज्याचे राज्यपाल सध्याचे आहेत महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला कोणता सत्याग्रह केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे वर्ष आहे एकोणीसशे अठरा या वर्षी महात्मा गांधी यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे खेळा सत्याग्रह एकोणीसशे अठराला महात्मा गांधी यांनी केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार तेवीसमध्ये आरबी समुद्रात खालीलपैकी कोणता युद्ध सराव झाला युद्ध अभ्यास झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये स्पेशली ते आरबी समुद्रामध्ये झालेला युद्ध अभ्यास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे वरुण युद्ध अभ्यास जो आहे भारत फ्रान्स या दोन देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आरबी समुद्रात पार पडलेला आहे राजाराम मोहनराय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे राजाराम मोहन रॉय यांनी हा प्रश्न जसेच्या तशा पी डी एफमध्ये अवेलेबल आहे विद्यार्थ्यांना आपल्या आणि हेच नाही महात्मा गांधी यांच्याविषयी ही क्वेश्चन्स आले होते ते पण जसेच्या तसे पी डी एफमध्ये अव्हेलेबल आहेत कारण ती पी डी एफ खूप महत्त्वाची आहे आपल्या सर्वांसाठी त्या कारणास्तव क्वेश्चन्स जसेच्या तसे येत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक तीन ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया कोणते प्राणी आर्य सममित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे हा प्रश्न खूप कठीण होता आर्य सममित असलेला प्राणी म्हणजेच कोणाचा विचारही नव्हता की असा क्वेश्चन्स येऊ शकतो पण आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तारामासा जो आहे आर्य सममित असलेला एक प्राणी आहे तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक व चारशे वीस पेजेसची पी डी एफ जी के आपल्याला जसेच्या तसे एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारत आहेत विचारत आहेत आणि तेच क्वेश्चन्स आपल्याला त्या पी डी एफमध्ये पाहाव्यास मिळतात ते घेण्यासाठी स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नाचं पेमेंट केल्याच्यानंतर लगेच आपल्या आपल्याला जो पी डी एफ आहे तो दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या कारण ही लिस्ट पाहून घ्या एक एक मिनिट ही लिस्ट पाहून घ्या या लिस्टमध्ये आपल्याला जेही समाजसुधारक दिसतात इन डिटेल यांच्यावर कुठेही एवढे जी के मिळणार नाही जेवढे आपल्याला पी डी एफमध्ये मिळेल तसेच राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री अशा प्रकारचे जे अधिकारी असतात त्यांच्याविषयी देखील आपल्याला इन डिटेल एवढे झी डिटेलमध्ये जी के क्वेश्चन्स मिळतील त्या पी डी एफमध्ये आपण विचारही करू शकत नाही तर सर्वांनी नक्कीच त्या पी डी एफला घ्या भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदी स्पेशली विचारलेली आहे पश्चिम वाहिली जी की सर्वात लांब आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नर्मदा ही नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी असलेली आहे पुणे या ठिकाणी मुलींची सर्वात पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती अनंत कानेरे यांना वयाच्या कितव्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती किंवा व्यक्ती आहेत अनंत कानेरे यांना तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अनंत कानेरे यांना वयाच्या अठराव्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दोन हजार अकराची जी जनगणना झाली ती कितव्या क्रमांकाची होती ते आपल्याला विचारलेलं आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची स्वातंत्र्य प्राप्तीपासून जी दोन हजार अकराची जनगणना झाली होती ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे सातव्या क्रमांकाची जी आहे दोन हजार अकराची जनगणना भारतामध्ये झालेली आहे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव दाझीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे कोल्हापूरमध्ये दाजीपूर अभयारण्य आपल्याला पाहाव्यास मिळते दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील दुसरा सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा विचारलेला आहे दोन हजार अकराची जनगणना होती त्यानुसार दुसरा सर्वात साक्षर जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच मुंबई शहर हा जो जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात साक्षर आहे दोन हजार अकरानुसार आर्टिकल बावन्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आर्टिकल किती आहे बावन हे आर्टिकल ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे भारताचा एक राष्ट्रपती असेल असे आर्टिकल बावन्नमध्ये सांगण्यात आलेले आहे ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास कोणत्या देशात झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अभ्यासाचं नाव आहे ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे फ्रान्समध्ये ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास झालेला आहे सायक्लोन युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय आहे साय अभ युद्धाभ्यासाचं नाव सायक्लोन हा युद्ध अभ्यास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे भारत मिश्र या दरम्यान सायक्लोन युद्ध अभ्यास झालेला आहे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी राजस्थानचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे ह्या प्रश्नाविषयी थोडंसं एक संदिग्ध प्रश्न आहे हा आला होता का याच्या संबंधित दुसरा होता पण प्रश्न असा आहे राजस्थानचे मुख्यमंत्री विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन जी आहे कोणत्या देशाने निर्माण केलेली आहे ते विचारलेलं आहे वॅक्सिनचे नाव आहे स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे रशियाने स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन तयार केलेली आहे कोविड नाईन्टीनची महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात येतो किंवा आहे ते विचारलेलं आहे सर्वात कमी साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पहाव्यास मिळतो कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या तर कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे दोन भीमा ही जी नदी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी आहे